नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये कशा पद्धतीने अपसाईडला डाऊन साईडला मुव्हमेंट बनू शकते याची सविस्तरपणे चर्चा दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, या ठिकाणी निफ्टी इंडेक्स 18385 ला क्लोज झालाय. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्स 43359 ला क्लोज झालाय. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनची तुलना करता मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते ऑलमोस्ट या ठिकाणी फ्लॅट होताना दिसून आले. पण सकाळी मित्रांनो मार्केट ग्लोबल सेंटिमेंटमुळे गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये एक बऱ्यापैकी सेलिंग प्रेशर जो आहे तो स्क्रीनवरती दिसून आला होता. पण लोअर साईडला परत एकदा मार्केटनं आज बाय ऑन डीपच्या स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत लोअर साईडला सपोर्ट घेऊन एक जबरदस्त रिकव्हरी जी आहे ती एंड ऑफ द डे सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये इंडिकेट करण्यात आली. आणि मित्रांनो, सर्वात इंटरेस्टिंगली निफ्टी इंडेक्ससाठी जर तुम्ही एक लेवल जर बघितली तर ह्या लेवलनुसार निफ्टी इंडेक्सनं एक्झॅक्ट 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला काय केले, टेस्ट केले आणि तिथून मार्केटनं काय केले, रिकव्हरी घेतली. मित्रांनो, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ऑलमोस्ट 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ गेलो होतं आणि तिथून मार्केट 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजकडे आलो होतो. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलं होतं की बाबा निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला हायर साईडला क्रॉस करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम तयार होणार नाहीये. आणि एक्झॅक्ट मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीनं काय केलं, तुम्ही जर काळजीपूर्वक निफ्टीचा हा चार्ट जर बघितला तर तुमच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यातल्या काय होतील या ठिकाणी लक्षात येतील. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली तुम्हाला निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर कुठून बुलिश व्ह्यू ठेवायला सांगितलं होतं, मी निफ्टीवर बुलिश व्ह्यू ठेवायला सांगितलं होता 18520. पण सकाळी मित्रांनो आज मार्केट जे ओपन झालं हे कुठं ओपन झालं एक्झॅक्ट एक्झॅक्ट मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल अक्षरशः. आज मार्केट सकाळी ओपन झाल्या झाल्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये आपली जी सेलची लेवल होती 18317 मार्केटनं ब्रेक केलं आणि तिथून पुढल्या 15 मिनिटांमध्ये बँक निफ्टी सॉरी निफ्टी इंडेक्सनं जो लो तयार केला हा ऑलमोस्ट मित्रांनो 18200 या ठिकाणी होता. आणि एक्झॅक्ट मित्रांनो मी निफ्टीसाठी जे टार्गेट दिलं होतं तुम्हाला ते 18210 टार्गेट दिलं होतं आणि एक्झॅक्ट 18210 टार्गेटवरून मार्केटनं काय केलं या ठिकाणी रिकव्हर करायला सुरुवात केलं आणि फायनली एंड ऑफ द डे निफ्टी इंडेक्स जो आहे तो काय झाला या ठिकाणी हायर साईडला क्लोज झालेला तुम्हाला दिसून येतोय. दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही जर कालचा व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघा मित्रांनो कसं असतं ते काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल आणि ऑप्शन ट्रेडिंग करून जर खरंच प्रामाणिकपणे पैसे मिळवायची तुमची इच्छा असेल आणि कष्टाचा पैसा जर तुम्हाला वाचवायचा असेल तर काय सांगतो हे काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी टायटल दिलं होतं मार्केट आज बुलिश आहे आणि मार्केटमध्ये तुम्हाला काय करायचं कॉल साईडला जबरदस्त मोमेंटम येणार आहे सांगितलं होतं. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर चार्ट बँक निफ्टीचा जर काळजीपूर्वक बघितला तर निफ्टीवरती आपला व्ह्यू बुलिश होता कुठून 43,554 वरून समथिंग होता आणि एक्झॅक्ट मार्केट तिकडे गेलं. पण मित्रांनो मार्केटवर बेरिश व्ह्यू मी एक्सप्रेस केला होता 43,183 मार्केट ओपन झालं ह्याच्या खाली इथून ओपन झाल्या झाल्या मार्केटमध्ये पहिल्या 10 मिनिटांमध्ये एक जबरदस्त अपसाईडला रिकव्हर बँक निफ्टीनं दाखवायचा प्रयत्न केला. ओके, त्यानंतर मार्केटनं ही जशी लेवल ब्रेक केली तसं बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 43,000 काय झाला या ठिकाणी आला आणि कालच्या व्हिडिओमध्ये हे देखील आपलं पहिलं टार्गेट होतं 43,000 पहिलं टार्गेट आहे आणि त्यानंतर 850 समथिंग काहीतरी गेलो होतो पण दुसरं टार्गेट पण इथून मार्केटनं रिकव्हर केली. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये पैसा मिळवायचा असेल ना मित्रांनो मार्केटमध्ये कधीही कोणताही व्ह्यू ठेवून मार्केटमध्ये थांबू नका. तुम्ही जर व्ह्यू ठेवून मार्केटमध्ये थांबला तर तुमची वाट लागायला जास्त वेळ मार्केटमध्ये लागत नाही. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल मी काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, माझा देखील आज मार्केटवर व्ह्यू बुलिशच होता सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या. मित्रांनो मी तुम्हाला आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे यावरती काय केलं होतं, मी एक ऑप्शन घ्यायला सांगितलं होता. तो ऑप्शन कुठला होता मित्रांनो हे पहिल्यांदा काळजीपूर्वक मित्रांनो तुम्हाला जर खरंच ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल, खरंच रिस्क मॅनेजमेंट शिकायचं असेल, खरंच तुम्हाला मार्केटवरची पकड जर मजबूत करायची असेल तर मित्रांनो ह्या गोष्टी काळजीपूर्वक बघा. मी सकाळी बँक निफ्टी इंडेक्स जो आहे ह्या बँक निफ्टीचा 43,100 सी 338 वरून दिला आणि या ठिकाणी मित्रांनो बघा मी काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, हा ऑप्शन 338 वरून बाय करायला सांगितला त्याच वेळेला मी निफ्टीचा सी देखील 2171 वरून काय केला होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होता वेट फॉर ऍक्टिव्ह. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो कॉल ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर मी मेसेज टाकला होता स्मॉल पोझिशन आणि मॅक्झिमम 2 लॉट फक्त होल्ड करायला सांगितलं होते. का रोज मी असं कधीच मेसेज टाकत नाही पण आज पहिल्यांदा मित्रांनो मी मार्केट ओपन झाल्या झाल्या हा मेसेज टाकलाय स्मॉल पोझिशन घ्या. का मार्केटवर व्ह्यू बुलिश आहे मान्य आपल्याला पण मार्केट कालच्या ऑप्शन रायटर जे होते पुट साईडला त्याच्या खाली मार्केट ओपन झालं होतं आणि त्या ठिकाणी मला थोडी मार्केटमध्ये गडबड वाटत होती त्यामुळे मी हा मेसेज क्लिअरली दिला होता. परत मित्रांनो मी या ठिकाणी निफ्टीचा बँक निफ्टीचा इंडेक्स 433 वरून बाय करायला सांगितलं वेट फॉर ऍक्टिव्हचा मेसेज दिला आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या दोन्ही ऑप्शन ऍक्टिव्ह झाले. निफ्टीचा 43,100 सी ऍक्टिव्ह झाला 18,200 सी ऍक्टिव्ह झाला दोघांचे स्टॉप लॉस दिले आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल हे दोन्हीच्या दोन्ही स्टॉप लॉस आपले या ठिकाणी हिट झाले.
पण मित्रांनो स्टॉप लॉस जरी हिट झाले असले हे स्टॉप लॉस हिट होता क्षणी मित्रांनो मी काय सांगितलं होतं या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टी निफ्टी जो आहे ह्या निफ्टीचा 18,400 पीई मी 133 वरून बाय करायला सांगितलं होता आणि हा ऑप्शन मित्रांनो ऍक्टिव्ह झाल्यानंतर ह्या ऑप्शननं आपल्याला वन वे 133 ते 200 पर्यंतची मुवमेंट जी आहे ती काय केली होती या ठिकाणी दिली होती किती 200 हाय जो आहे तो ह्या ऑप्शननं 195 हाय ऑप्शननं तयार केला आणि त्या ठिकाणी सांगितलं की बाबा स्टॉप लॉस वरती आणा वरती आणि दुसरं इंटरेस्टिंग मित्रांनो आज मी काय केलं तुम्हाला सकाळी 9:34 काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग ना इतकं इझी नाहीये तुम्हाला वाटत असेल खूप सोपा आहे इझी चला आपण ऑप्शन मध्ये जाऊ ट्रेड करू आणि पैसा मिळू मित्रांनो मी 9:43 तुम्हाला स्क्रीनवर मेसेज टाकला होता फिनान्शियल निफ्टी 19,100 पुट ऑप्शन तुम्ही बाय अबाव 11 वरून करा आणि हा ऑप्शन मी 2 होल्ड करायला सांगितलं होतं आणि इथं पण मित्रांनो मॅक्झिमम 4 काय केले होते या ठिकाणी तुम्हाला बाय करायला सांगितलं होतं आणि इंटरेस्टिंगली मित्रांनो ह्या ऑप्शननं जो हाय तयार केला होता 11 हा ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी जर बघितला तर 28 गेला त्यानंतर 39 हा ऑप्शन गेला होता 11 ओके आणि मित्रांनो 80-90% लोकांनी अनबिलिएबल असं प्रॉफिट ह्या ऑप्शन मध्ये बुक केलं कारण का 11 ऑप्शन 39 गेला म्हणजे तुमचं या ठिकाणी 3 कॅपिटल जे आहे ते जनरेट झालं पण मित्रांनो मला एका गोष्टीचं खूप छान वाटलं की बऱ्याच लोकांनी हा ऑप्शन मी होल्ड करायला सांगितलं होता त्या लोकांनी 2 ऑप्शन होल्ड केला आणि 2 त्याच्या पोझिशन लॉस मध्ये क्लोज केला मित्रांनो लॉस मध्ये जरी क्लोज केला असता तरी काही विचार करू नका कारण का मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग जर करून जर पैसा मिळत असेल तर काही गोष्टीवरती तुम्हाला ठाम राहावं लागेल आणि ते पण ठाम राहत असताना तुमची रिस्क जी आहे ना ती मिनिमाइज असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय रिस्क मिनिमाइज आणि दुसरं मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगतो त्या मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करून जर तुम्हाला 1,00,000 मिळवण्याचं जर तुम्ही स्वप्न बघत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या मार्केटमध्ये कधीच कुणावर देखील विश्वास ठेवू नका मी जरी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल की बाबा हा 11 ऑप्शन बाय करा 2 थांबा मित्रांनो तुम्ही हा ऑप्शन या ठिकाणी बाय केल्यानंतर तुमचं 2x 3x जर कॅपिटल जनरेट झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही खरं तर काय करायला पाहिजे होतं प्रॉफिट बुक करायला पाहिजे होतं कमीत कमी निम्म्या जरी क्वांटिटी तुम्ही प्रॉफिटमध्ये बुक केल्या असता तरी पण तुम्हाला चांगला प्रॉफिट शिल्लक राहिला पण बाय काही लोकांनी हे केलं नाही मित्रांनो मार्केटमधून जर पैसा मिळवायचा असेल तर स्वतःचं तर डोकं पाहिजेलच आणि त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर स्वतःचा शहाणपणा असला पाहिजे आणि आज हा शहाणपणा रिटेल ट्रेडरकडे नाहीये मित्रांनो हा शहाणपणा मी शिकवण्याचा प्रयत्न तुम्हाला आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून करतोय तुम्ही तो जरा घ्या प्रॉफिट नेहमी स्वतःच्या क्षमतेनुसार बुक करत चला रिस्क मी सांगतोय त्यानुसार समजून घेत चला जेवढं मी स्टॉप लॉस सांगितलं तो घेऊन बाहेर पडा तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला रिवॉर्ड मार्केट दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या ठिकाणी ओआयचा जर डेटा बघितला असं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीचा हा ओआयचा निफ्टी बँक निफ्टीचा डेटा कोणतंही क्लिअर डायरेक्शन क्लोजिंग बेसिसवर देत नाही मार्केट उद्या वर जाणार आहे मार्केट खाली जाणार काही देत नाही पण एवढं पॉसिबल आहे मार्केट मे बी उद्या साईडवेज किंवा छोट्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता या ठिकाणी नाकार देत नाही मग मित्रांनो अशी कंडिशन असेल आणि अशा कंडिशनवर जर मला उद्या ट्रेड टाकायचं असेल कशामध्ये बँक निफ्टीमध्ये तर मी असं कोणती लेवल असेल ज्या लेवलवरती मला उद्या मार्केटवर बुलिश किंवा बेरिश किंवा काय करावं लागेल ठेवावं लागेल मित्रांनो जी लेवल आहे ही खूप काळजीपूर्वक ऐका मी बँक निफ्टीसाठी 43,555 ही लेवल बुलिश साईड साठी असेल जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत मी मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवणार नाहीये मित्रांनो जसा बँक निफ्टी इंडेक्स 43,555 वरती जायला सुरू करेल तसं या ठिकाणी मला वाटतं की पहिलं टार्गेट जे आहे ते तुम्हाला 750 मिळणं अपेक्षित आहे त्यानंतर 43,890 हे टार्गेट मिळणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर 44,070 हे पॉसिबल टार्गेट तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये काय होऊ शकतं हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मिळू शकतं पण जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स 43,555 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये कॉल ऑप्शन बाय करायचा ह्याचा विचार करू नका आणि मित्रांनो मी 2 सांगितलं होतं की मार्केट जे आहे ते ह्या ज्या लेवलला येऊन थांबले ह्या लेवलला मार्केट आपल्याला कन्सोलिडेट होणं अपेक्षित आहे रेंज बाउंड राहणं अपेक्षित आहे आणि एक्झॅक्ट त्याच टेरिटरीज मध्ये बँक निफ्टी इंडेक्सने काय केलंय परत एकदा क्लोजिंग दिले मग मित्रांनो मला बँक निफ्टी इंडेक्सवर जर बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल तर कुठून ठेवणार मित्रांनो मी परत आज जी लेवल सांगितली होती ती लेवल मला उद्या पण फॉलो करायची आहे बँक निफ्टी इंडेक्स 43,183 खाली निघाला तर तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करा त्या ठिकाणी पहिलं टार्गेट तुम्हाला 43,000 मिळेल त्यानंतर 42,810 आणि 42,600 हे पॉसिबल टार्गेट तुम्हाला काय होईल बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला मिळेल आणि मार्केट ह्या 2 रेंजच्या मध्ये किंवा 2 लेवलच्या मध्ये जोपर्यंत ट्रेड करतंय
तोपर्यंत तुम्ही छोट्या पोझिशनन काम करा, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून काम करा. मार्केटमध्ये मोठा पैसा जर बनणार असेल तर ही लेवल जोपर्यंत मार्केट ब्रेक करणार नाही तोपर्यंत बनणार नाही, पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये अशी कोणती लेवल आहे ज्या लेवलवर उद्या तुम्ही ट्रेड टाकू शकता? मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर आत्ताच युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, ॲलिस ब्ल्यू असेल, एंजेल वनची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले, त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचा डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करा या ठिकाणी जॉईन करा. मित्रांनो, तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्सवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवू शकता हे खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, मला वाटतं की निफ्टी इंडेक्स कंपॅरेटिव्हली सध्याला स्ट्रॉंग आहे बँक निफ्टीशी तुलना करता, त्यामुळं 18,425 जर वरती निफ्टी निघाला तर निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. तुम्हाला 18,470 हे पहिलं टार्गेट मिळेल, 18,500 हे दुसरं टार्गेट मिळेल, 18,542 हे तिसरं टार्गेट तुम्हाला मिळेल आणि निफ्टीला तुम्हाला 18,300 वरून काय करायचं या ठिकाणी बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी युज करायची. म्हणजे 18,300 जोपर्यंत स्क्रीनवर आहे तोपर्यंत फक्त मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवायचं. ओके, आणि जसं मार्केट 275 ला ब्रेक करेल तसं 18,250 हे पहिलं टार्गेट, टार्गेट छोटं येतंय, त्यानंतर 18,210, त्यानंतर 18,160 हे पॉसिबल टार्गेट निफ्टीमध्ये उद्या मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.